नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पेबल्सच्या किचनमध्ये. आज आपण एक चटणी करणार आहोत सुक्या नारळाची. या सुक्या नारळाची चटणीमध्ये आपण थोडं लसूण घालणार आहोत, म्हणून ही जरा वेगळी चटणी होणार आहे. चला तर बघूया ही चटणी कशी करायची. त्यासाठी लागणारं साहित्य आहे सोललेल्या लसूण पाकळ्या, अर्ध सुको खोबऱ्याची वाटी, लाल तिखट पावडर आणि मीठ. आता आपण सुक्या खोबऱ्याची लसूण चटणी कशी करायची आहे बघूया. आपण जी खोबऱ्याची वाटी घेतली आहे ती आपण गॅसवरती भाजून घेऊया. ही जी सुक्या खोबऱ्याची वाटी आहे ही आपल्याला मंद आचेवर भाजायची. चिमट्याच्या साह्याने आपण भाजतोय. सुकं खोबऱ्याचे आपण दोन तुकडे केलेत, म्हणजे पूर्ण दोन तुकडे व्यवस्थित भाजले जातील. जास्ती करपून देऊ नका, नाहीतर त्याची चव थोडी कडवट लागेल. सुकं खोबऱ्याचे लहान तुकडे करून घेतोय आपण. मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये बघा आपण जाडसर करून घेतलंय वाटण. त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालतोय. आपण तिखट घालणार आहोत. दोन ते अडीच चमचे आपण लाल तिखट पावडर घातली आहे. मीठ अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आहे. ब्राउनिश रंग आलेला आहे. ही चटणी तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबरही खाऊ शकता. तर तुम्ही बघितलं ही चटणी करणं सोपं असतं, घरच्या घरी करता येते आणि खूप लवकर होते. नक्की करून बघा, हा डावीकडचा एक चटकदार पदार्थ होईल. करून बघा आणि आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि नक्की बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर बघूया पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीसह.